उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ तर जाहीर झालेला, दुष्काळ पडला, आपल्या जनावरांसाठी चारा नाही, काय नाही, तर आपण जनावरांसाठी सुद्धा बघितलं पाहिजे. जनावर किती तर लोकांचे मरायले प्राणपाने वाचून, तर चाऱ्याचा हा प्रश्न आपल्या गटात काय तर करून सोडवावा असं माझं म्हणणं आहे. तर आपण सगळ्या गटानं म्हणून बघू आपण चाऱ्यासाठी पण काही तर बघा मॅडम. स्वयंसहाय्यता गटाकडे सर्व महिलांकडे जनावर आहे आणि त्याला चालीस जास्तच गरज पडली. आता तर आपण 1 किलो चारा हे मकापासून 10 किलो हिरवा चारा बनवायचा आहे. ही आपण धोकी येते कशी वाटते की दवाखान्यामध्ये आपण याची माहिती घेणं, तर आपण सगळ्या महिने तिथे जाऊन माहिती घेऊया. चला आपल्याकडे आता गृहबिंदूचा काही पशु वैद्यकीय अधिकारी आले होते, त्यांच्याकडे पण आपण जाऊन विजिट वगैरे आपल्याकडे लावू शकतो. त्यांच्याकडून पण काही माहिती आपण घेऊया का, हे माझं म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना. चव्हाण सरकडे आपल्याला जायचं ते कसं ते जनावरांसाठी मकापासून जे ते तयार करतात ना त्याची माहिती घ्यायची आपल्याला. चला अरे बायका पण गटाच्या झाल्या जमा घेऊन जाऊ बायकांना. चला बोला तुमचे चव्हाण सरकार. हायड्रोपोनिक कसं करायचं प्रोसेस तुम्हाला सांगतो मी प्रक्रिया. ती मका आहे आणि हे आपल्याकडे जे पेरण्यासाठी वगैरे वापरतात ते आपली घरगुती मका तरी चालते. आता हे मका घेऊन आपण हायड्रोपोनिक करण्यासाठी काय प्रक्रिया आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही मका आहे स्वच्छ करून घ्यायची आणि 12 तास आपण पाणी बकेटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भिजू घालायची. चालेल टोपल्यात पण चालेल, पण ती पूर्ण भिजली पाहिजे. बकेट कसं होऊन जाते चालेल, फक्त एक काळजी घ्यायची की मका ही अशी खराब झाली नसावी, कीड लागलेलं नसावी, क्रॅक नसावी त्याला. आणि हे 12 तास भिजू घातल्यानंतर ते काढून घ्यायची आणि आपलं जे ज्वारीचं पोत असते सुतळीचं पोत ज्वारीचं पोत सुतळीचं पोत त्या पोत्यामध्ये ते 24 तास भिजू घालायची आणि ते वाळू नये म्हणून ओली जळा म्हणून त्याला पाणी मारत राहायचं. पाण्याचं पाणी टाकायचं. हे जे मकाचं बी आहे ते आपल्याला अंदाजानं यामध्ये कसं आहे 1 किलोपासून साधारणतः 8 ते 9 किलो हायड्रोपोनिक तयार होते. त्याला तुमच्याकडे किती तुम्हाला जनावर किती आहेत त्यानुसार तुम्ही किती घ्यायचं ते तुम्ही 3 किलो 4 किलो 5 किलो तुम्हाला जसं बनवायचं तसं तुम्ही येऊ शकता. 5 जनावर असतील तर तुम्हाला आता सरासरी 18-20 किलोमीटर लागेल. ज्वारीचं नका घेऊ कारण ज्वारी जर जास्त वाढली तर त्याच्यामध्ये सायनाइड पॉइजनस असते, त्यामुळे जर तुम्ही लवकर नाही पवत बजावायचे चान्स असू शकतात. तुम्ही असं नाही पण असं असतं म्हणून आपण शक्यतो ज्यावेळी सांगत नाही. तर तुम्ही बाजरी घेतली तरी चालेल, गहू घ्या, बाजरी घ्या, मका घ्या, शक्यतो ज्वारी नका घेऊ. सगळे एकत्र तरी येईल ते, पण त्याची साईज कमी जास्त होईल. जनावरांना कसं होईल की आता काही म्हणजे साईज मध्ये फरक पडेल, वार व्यवस्थित होणार नाही. तुम्ही एका साईड एका ट्रे मध्ये किंवा एका ट्रे मध्ये ज्वारी ठेवा, एका ट्रे मध्ये गहू ठेवा, दुसऱ्या ट्रे मध्ये करा, असं करा. बनवायचं कसं पण आता हे बनवण्याची सोपी पद्धत आहे. आपल्याकडे जे बांबूचे वगैरे लाकडं असतात ते लाकडं असे 6 लाकडे घ्यायचे, 4 बाजूला 4 आणि बोलून चालते ना. आपण या पोत्याच्या ठिकाणी ज्वारीचं पोत किंवा मेन कापड वगैरे घेऊ शकतो, पण आपण हे का घेतो की मेन कापड वगैरे घेतलं तर पाण्याचा ओलावा टिकून राहणार नाही एक, आणि जर आपण ज्वारीची पोते घेतलं तर त्याच्यानं ओलावा राहील पण ते मुळं सगळे खाली येतील. मग तुम्हाला काय करावं लागेल, ज्वारीचे पोते घेतलं तर खाली पेपर टाकावं लागेल. ज्वारीचं पण पोते घेऊ शकतो आपण, पेपरच टाकतो. पेपर कसा आहे कागद असतो तो, आणि तो कागद निघून जातोय किंवा जरी पोटात गेला तरी काही एवढा फार मोठा आकार होत नाही. हा पेपर टाकावाच लागेल कारण त्यामुळे जे आहे जर आपण पेपर नाही टाकलं तर त्यामुळे खाली पोत्यामध्ये खाली शिकतील, आपल्याला ते व्यवस्थित करता येणार नाही. तेवढा आपल्या मुळा सगळ्या बेस्ट करतील. आपण शक्यतो अंगणाच्या बाहेर पण करू शकतो आणि घरात पण करू शकतो. अंगणाच्या बाहेर काय होईल, ऊन वगैरे जास्त येईल, पाऊस वगैरे जास्त येईल, त्याला तुम्हाला असं आहे का
म्हणजे जास्त ऊन लागणार नाही किंवा पाऊस लागणार नाही किंवा वारा लागणार नाही असं तुम्ही कुठेही गोष्ट ठेवू शकता. मग ते जर तुम्ही काळजी घेतली की जास्त ऊन नको याला, कारण जास्त ऊन आलं तर हे वाढणार नाही व्यवस्थित. आपल्याला हे 8 दिवस लागतात. सर, हे 1 किलो धान्य घेतला किती किलो चारा बनतो? 1 किलो धान्यापासून सरासरी 8 ते 9 किलो चारा बनतो. हा, आता हे हायड्रोपोनिक हा हिरवी वैरण आहे, हिरवा चारा आहे. ज्या प्रमाणात आपण आपल्याकडे जर पावसाळ्यामध्ये जी हिरवी वैरण उपलब्ध असते त्या प्रमाणात आपण जसं देतो की वाळलेला चारा त्याचसोबत हिरवा चारा, त्याच प्रमाणामध्ये आपला हिरवी वैरण म्हणून आपण देऊ शकतो. आता प्रत्येक जनावराला त्याची जी रिक्वायरमेंट असते, म्हणजे त्याला जे लागत असतं त्याच्या वजनानुसार लागत असतं, तर तुमच्या त्याचबरोबर त्याच्या उत्पादनानुसार त्याचं दूध किती आहे त्यानुसार जसं तुम्ही हिरवा चारा देतात त्याच प्रमाणात अगदी द्या. हे सगळं तर ठीक आहे. आपण ओली मका आणि कोरडी मका पण देतो, म्हणजे कोरडी मका भरडून पण पीठ करून पण देतो, त्याचा फायदा होतो. मग ह्याचा असा नेमका काय फायदा होणार आहे? तर आता हे आपल्या सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आता हिरवी वैरण थोडीशी मिळणं अवघड झालेलं आहे. त्यामुळं ह्या हिरव्या वैरणीला पर्यायी एक चांगला मार्ग आहे. ज्याप्रमाणे आपल्या हिरव्या वैरणीतून जे घटक मिळतात अगदी तेच घटक आपल्याला कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला सर्व घटक मिळतात. त्यामुळे आपण हिरव्या वैरणीला पर्याय म्हणून हे आणि चारा टंचावर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक हा एक चांगला पर्याय आहे. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असं करावे. हो ना, आता हिरवा चारा असल्यामुळं दुधाळ जनावर असले तर हिरव्या चाराची खूपच आवश्यकता असते हिरव्या चाऱ्याची, आणि वाळलेल्या चाऱ्यापेक्षा हिरव्या चाऱ्यामध्ये घटक जास्त असतात, त्यामुळे याचा फायदा होतो. काही नाही काही नाही काही नाही, फक्त पाणी घ्या, साधंच पाणी घ्या. आता हा बनवण्यासाठी खर्च तर असा फार काय येत नाही. आता हा आम्ही डेमो बनल्यावर आम्हाला 700 रुपये खर्च आला आहे. तुम्हाला हा डेमो तुम्हाला हे लाकडं वगैरे हे पोते ह्या सुतुळ्या किंवा हा कागद वगैरे आपल्या घरी असतो, त्यामुळे आपण अगदी स्वस्त जास्त न खर्च करता घरच्या घरी आपण असं करू शकतो. त्याला असा खर्च करण्यासाठी असा विशेष खर्च येणार नाही. तुम्ही जर तुमच्याकडे शेतामध्ये आपलं लाकडं वगैरे असतात शेती सुपीड वगैरे असतात, त्यामुळे जास्त असा खर्च येणार नाही आणि तुम्ही कुणीही करू शकता आणि कुठेही करू शकता. त्याला असं काही म्हणजे खूप महागाची असं काही नाही आहे. कुठलंही रसायन वापरायचं नाही, काही नाही, फक्त आपलं बी मक्याचं बी आणि पाणीच लागतं. त्याला त्याला काय असं म्हणजे आता याला जेव्हा आपण याच्यावर घेतो म्हणजे पोत्यातनं काढून त्यावेळेस दिवसातनं कमीत कमी याला 4-5 वेळेस पाणी द्यायचं. आता आपण जेव्हा पोत्यातनं काढून इकडे घेतो त्यावेळेस काय करायचं, आता पाणी देण्यासाठी आपण स्प्रे पण वापरू शकतो, पण आपल्याकडे त्या स्प्रेला खर्च करण्यापेक्षा एखादी बिस्लेरीची बॉटल घ्यायची आणि त्याच्या टोपणाला असं छिद्रे पाडायची, छिद्र असे 7-8 छिद्र पाडायचे आणि ते छिद्र पाडून आता मी तुम्हाला दाखवून घेतो कसं पाणी द्यायचं. साहेब, तुम्ही आमच्या स्वयंसहायता गटाच्या महिलांसाठी माहिती दिली, आमच्यासाठी तुम्ही एवढा वेळ काढला, आम्हाला हे प्रयोग करून दाखवला, त्याच्याबद्दल आम्ही सर्व आमच्या महिला स्वयंसहायता गटाच्या महिलातर्फे सर्वांच्या तुमचे आम्ही तुमचे आणि हा प्रयोग आम्ही नक्की करतो. धन्यवाद. आणि तुम्ही प्रयोग करत असताना काही जरी अडचण आली तर तुम्ही अश्वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करा. धन्यवाद. सोबतही आपण जे काल ढोकी येते पशुवैद्यकीय दवाखान्यात हायड्रो फोनिक प्लांट बघून आलो, तो आपण घरी करू शकू का? हो, करू शकू ना, त्याच्यात काहीच अवघड नाही. ती सोपा उपाय आहे आपणाला, ती परवडण्यासारखं पण आहे. आपण दररोज दैनंदिन जीवनात जनावर ही प्रत्येक महिलेकडे आहेत, त्याच्यासाठी आपण आपल्यापेक्षा जास्त जनावरांवर प्रेम केलं पाहिजे. दुष्काळग्रस्त भाग समोर समस्या मोठी पडलेली आहे, त्याच्यामुळे घरगुती खाद्य तयार करून त्याला खाऊ घातलंच पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला दुहेरी उत्पन्न मिळते, एकतर शेणखत मिळतं एकतर दूध मिळतं. आणि शेणखत ही शेतीसाठी आपल्याला खूप उपयोगी आहे. रासायनिक खतामुळे शेती कमी प्रमाणात कमी तिची ताकद कमी होईल आणि ही खत शेणखत आहे ती महत्त्वाचं खत आहे आपणाला. त्याच्यापासून आपलं उत्पन्न जास्त वाढते, आपल्याला पौष्टिक आहार मिळते शेणखतामुळं. आणि ती साधा आणि सोपा उपाय आहे की आपण करू शकतो सहज. आपण केलं तरी आपल्या महिला करू शकते, आपण करून त्याचा प्रयोग आपण घरी जाऊन आपल्या ह्याचा प्रत्यक्ष बघायचं आहे. होय हो, ते सगळं खरं आहे, पण ते सामान सगळं घरी आपल्या उपलब्ध होईल का? आपल्याला एकदम कमी खर्चात करायचं आहे. काय घरच्याच वस्तू आहे त्यांना, मका ही आपल्या घरी शेतकरी पैसे असते त्याच्यातली आणायची. मका नसली तर आपण गहू घेऊ शकता, बाजरी घेऊ शकता, आपल्या शेतात पिकते तीच उपाय. ज्वारी, ज्वारीमुळे ही कमी वयातली ज्वारी ही जनावराला किरळ लागण्यासारखी असते, विषबाधा होते जनावराला.
त्याच्यामुळे ही दोन तीन वस्तू आहेत हे जनावरांसाठी पौष्टिक आहेत त्या. आणि ती आपण शेड किंवा साहित्य बनवतात ते आपल्याला घरून मिळते. ती काय काय सामान लागल बरं त्याच्या? कसं आहे ते आता आपण आपण पाहिलं होतं तिथं ती वेळूच्या काट्या होत्या. आपण वेळूच्या काट्या घ्यायच्या नाही, आपण रोज जाळण्यासाठी जळण वापरतो शेतातलं. त्याच्याच काट्या उभ्या करायच्या, चार उभ्या करायच्या, चार आडव्या लावायच्या आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी मध्ये एक आडवी बांधायची काठी. बांधण्यासाठी सुतुळी जरी नसली, सुतुळी तर असते सरासरी आपल्या घरी, पण नसली तर एक साडी फाडायची, त्याच्या चिंध्या करायच्या आणि छोट्या छोट्या हे ना ते धागे घेऊन ती आपण घरी खात वापरण्यासाठी पोत असते ते पोत घ्यायचं आणि त्या पोत्यात त्याला आडवास अंतरायचं पोत आणि त्याला त्या चिंध्यानं बांधून घ्यायचं फिट आणि सपोर्ट देण्यासाठी एक लाकूड असते, त्याला लाकडाला हे करायचं आणि त्याच्यावर ते पोत हातरलं की त्याच्यानंतर पेपर टाकायचा. शोभाताई, 1 किलो मक्यापासून किती असा हिरवा चारा येईल? 1 किलो मक्यापासून कमीत कमी आपणाला 9 ते 10 किलो चारा मिळते. अहो पण आपण कोरडा चारा बी खाऊ घालतोच की हिरवा चारा का खाऊ घालावा, ह्याचा नेमका फायदा काय आहे? कारण त्याचा फायदा म्हणजे हिरवा चाऱ्यामुळे जनावर जर दुधाची म्हैस असली तर ती ज्यात 2 लिटर दूध देत असते तर तिनं 2.5 लिटर दूध देऊ शकते हिरव्या चाऱ्यामुळे. हिरवा चारा तिला पौष्टिक असते शरीरात. आणि न दूध देणाऱ्या जनावराला, न अशक्त जनावर जर असतं न दूध देणार त्याला सुद्धा ताकद निर्माण होते हिरव्या चाऱ्यामुळे. सगळं तर ठीक आहे शोभाताई, पण ते मका घेतली सगळं केलं पण ते करायचं कसं नेमकं, भिजवायचं कसं? कसं आता 1 किलो मका घेतली आपण तर एक बकेट घ्यायचं, सगळं आपल्या वापर आपल्या घरातल्या वस्तूचाच होते त्याच्यात, जास्त काय खर्चाची बाब नाही, जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. 1 किलो मका घेतली की त्याच्यात 1-2 लिटर पाणी घ्यायचं, ते 2 लिटर पाण्यात ती मका भिजू घालून ठेवायची, ती कमीत कमी 12 तास ठेवायची आणि ती 12 तासानंतर ती काढून घ्यायची पाण्यातून. आणि जी आपलं पोत असते ती ह्याचं भोरगेचं पोत म्हणतो ना आपण, तसल्या पोत्यात घ्यायची ती बांधून ठेवायची 24 तास. आपण तुरी भिजवून काढतो, आपण डाळ करतो ना त्याप्रमाणेच तसं हे करायचं आणि त्या पोत्यात बांधून ठेवले त्याच्यावर थोडा शिडकाव देत राहायचं तर का तर त्याला कोंब येते ती वरी उगवण्याची त्याची शक्ती जास्त असते. शोभाताई, हे कसं करायचं काय करायचं हे बी सगळं सांगितलं, पण नेमकं करायचं कुठं, घरात का घराच्या बाहेर अंगणात शेतात कुठं करायचं नेमकं? हे घरातच करायचं, सावलीच्या ठिकाणी, सावलीच्या ठिकाणी बघायचं आणि त्या ठिकाणी आपण ती जी वस्तू घरगुती आहे ती वापरायची. तिथं अंगणात बी जागा लई असते की अंगणात केलं तर का नाही चलत? आपल्या घराच्या समोर आपण पत्र्याचं छत मांडलेलं असते त्याच्यात जर केलं तर आपण चालतंय. उन्हात केलं तर का नाही चालत? त्याची उन्हामध्ये त्याची उगवण्याची प्रतिकार शक्ती कमी होती उन्हामुळं, उन्हात उगवू शकत नाही म्हणून त्याला सावलीत उगवायची प्रतिकार शक्ती जास्त असते म्हणून त्याला सावलीत ठेवायचं. आपण आता हे कधी करायचं बरं? चला मी संध्या आपण तिकडे पाहून आला ना ढोकीला तर मी रात्री जाऊन प्रयोग सुरू केला, मी पाण्यात भिजू घातली मका ती आता जाऊन काढून ठेवणार आणि तुम्हाला उद्या सकाळी तुम्ही या माझ्याकडे पाहिला मी दाखवते तुम्हाला तिथं. होय होय येते मी पाहिला, मग आधी आपण करू मग आपण केलं तरच आपल्या गटातल्या महिला करू शकतील ना. प्रत्येकाच्या जनावरांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मयूरताई, मी ते काल प्रयोग केलेला आहे ते तुम्हाला दाखवते. सगळी तयारी तर केली ना तुम्ही? हा सगळी तयारी केली. हे का ही पाण्यात रात्री मी मका भिजू घातली होती, ह्याला 12 तास पाण्यात ठेवले मी आणि नंतर पाण्यातून काढले आणि ह्या पोत्यामध्ये बांधून ठेवली. हे का ही 24 तास बांधून ठेवले. हा मोड आले ते आता ह्याला पुढची प्रक्रिया चालू करण्यासाठी तिथं ते डेंबूवर हे करायचंय, ते ह्याची वाढ होण्यासाठी चांगलं तिथं ते करण्यासाठी आपण तिथं तयारी करून ठेवलेली आहे. त्याच्यात आता चला आपण जाऊन पाहू. हे का मयूरताई, मी का हे अशा प्रकारे बनवलंय, ही का आपल्या ही आपल्या घरगुती लाकडं जळण्यासाठी आपण वापरत आहोत ना चुलीसाठी, तीच लाकडं घेतले ते आणि त्याला 4 लाकडं उभा केले आणि 4 लाकडं असे आडवे बांधले ते आणि आता घरगुती आपले पोत घरातच पोत मिळते ती पोते घेतले. त्याला सुतळ्या नव्हते माझ्याकडे, मला अडचण निर्माण झाली म्हणून मी माझी स्वतःची साडी एक जुनी होती बिनकामी ती घेतली आणि तिच्या चिंध्या केल्या सुतळीच्या आकाराच्या आणि त्याने ही फिट बांधून घेतलं. पण ह्याच्यात झोळ व्हायला होतं, ही खाली पडाल्यावर वजन आपण वर टाकलं तर खाली झोळ होते म्हणून मी सपोर्ट दिला आहे काठीचा. एक काय करायचं मयूरताई, आता ही रात्री बांधून ठेवलेली मका आहे ना, ही ही मका आता ह्याच्यात ही वाढ होण्यासाठी ह्याच्यात ते काही पेपर हातरायचं अगोदर खाली आणि ही पेपर ही पेपर हातरून ही सगळी पूर्ण मका सारख्या आकारानं पसरायची. शोभाताई, हे पसरलं पण ह्याला पाणी आता कसं द्यायचं? हे का मयूरताई, मी ह्या पाण्याचा वापर करण्यासाठी बाटलीचा वापर केला मी. बाटलीच का?
ह्याच्यासाठी काही पाणी जे आहे त्याचं सगळं समान प्रमाणात पाणी सगळ्या ह्याला मकईला मिळते, आणि आपण हाताने जर शिडकाव दिला तर एकाच ठिकाणी पाणी थांबते. त्याच्यामुळे हे दिवसातून 4 वेळेस पाणी द्यायचं ह्याला.